नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी तब्बल 200 टन सोनं देशाबाहेर गहाण ठेवल्याचा दावा करण्यात आला. पण एवढं सोनं मोदींनी गहाण ठेवलंय का, एवढ्या पैशांचं काय केलं, हा मेसेज व्हायरल होत असताना आम्ही याची सत्यता जाणून घेतली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. मोदींच्या काळात 200 टन सोनं देशाबाहेर गेलं. 200 टन सोनं गहाण ठेवून काय केलं, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य. साली भाजप सत्तेत आल्यावर मोदी पंतप्रधान झाले, तेव्हापासून 200 टन सोनं देशाबाहेर गेलं असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. हा धक्कादायक दावा केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये. पण खरंच 200 टन सोनं परदेशात गहाण ठेवलंय का, सोनं गहाण ठेवलं तर त्या पैशांचं काय केलं, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पण व्हायरल मेसेज मध्ये काय दावा केलाय पहा. मोदी सत्तेत आल्यापासून 200 टन सोनं देशाबाहेर गेलं. आरबीआयच्या बॅलन्स शीट मध्ये 200 टन सोनं कमी असल्याचं दाखवण्यात आलंय. पण एवढं होऊनही मोदी सरकारनं ही बाब गुपित ठेवली. जगभरातील केंद्रीय बँकांकडून आपलं सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड सह इतरही काही देशांच्या केंद्रीय बँकांमध्ये हे सोनं ठेवण्यात येतं. पण मोदींच्या कार्यकाळात 200 टन सोनं देशाबाहेर गेल्यासंदर्भात मेसेज व्हायरल झालाय. पण एवढं सोनं मोदींनी परदेशात गहाण ठेवलंय का, 200 टन म्हणजे 2000 किलो सोनं म्हणजे कोट्यवधी रुपयांचं काय झालं, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. व्हायरल मेसेज मध्ये आरबीआयचा उल्लेख असल्यानं आरबीआयनं याबद्दल काही माहिती दिली आहे का हे जाणून घेतलं. त्यावेळी 3 मे रोजी 200 टन सोन्याबद्दल स्पष्टीकरण दिल्याचं समोर आलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. आरबीआयकडे जवळपास 609 टन सोनं आहे. 2014 पासून एकही सोन्याचा तुकडा देशाबाहेर गेला नाही. सोनं देशाबाहेर गेलं नसल्याचं स्पष्टीकरण भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिलंय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते 2018 आरबीआयनं 42 टन सोनं खरेदी केलं. पण मोदींच्या काळात 200 टन सोनं देशाबाहेर गेलं नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत 200 टन सोनं देशाबाहेर गेल्याचा दावा असत्य ठरला. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.